जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा मणेगाव तालुका सिन्न जिल्हा नाशिक इयत्ता दुसरी अच्या व्हॉट्सअप अभ्यासवर्गामध्ये मी नवनाथ विष्णू सांगळे सर सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचं स्वागत करतो नियमित अभ्यास दिवस सव्वीसावा आज आपण भाषा विषयातील मी आहे असा हा पाठ बघणार आहोत चला तर मग सर्व मुलांनी पुस्तकं काढा आणि त्या पुस्तकामधील मी आहे असा हा पाठ शोधून काढा या पाठामध्ये काय म्हटलेलं आहे किंवा काय सांगितलेलं आहे ते आपण बघणार आहोत शिकणार आहोत सर्वजण रेडी झाले आहात का चला मग बघा मी वाचतो तुम्ही लक्ष द्या वाच खालील तक्त्यात माहिती लिही आपल्याला काय करायचे की आपल्याला काही माहिती वाचायला सांगितली आहे आणि ती माहिती वाचून आपल्याला खालील तक्त्यामध्ये जी प्रश्न विचारले आहेत ती आपल्याला पूर्ण करायचे आहेत मग आपण माहिती वाचूया पहिला जो सिम्बॉल आहे त्या सिम्बॉलमधील माहिती वाचूया तुम्ही माझ्या मागे वाचा मी जावेत सर्वांनी वाचायचे मोठ्याने वाचायचे बोट ठेवायचे पुस्तकावर मी जावेत मी गावात राहतो मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो आई बाबा शेतकरी आहेत मला पोहायला आवडते माझी भाषा उर्दू आहे दुसरा जो परिच्छेद आहे तो आपण वाचूया माझ्या मागे सर्वांनी वाचायचं मी पीटर मी छोट्या शहरात राहतो मी नगरपालिकेच्या शाळेत शिकतो माझे बाबा बँकेत नोकरी करतात आई शिक्षिका आहे मला चित्र रंगवायला आवडते माझी भाषा कोकणी आहे पुढचा परिच्छेद बघा काय म्हटलं आहे त्याच्यामध्ये मी रुपाली मी महानगरात राहते मी महानगरपालिकेच्या शाळेत जाते आई शिलाई काम करते बाबा वाहनचालक आहेत मला क्रिकेट आवडते माझी भाषा मराठी आहे असे हे तीन छोटेसे परिच्छेद आहे आणि त्या परिच्छेदावर आधारित काही प्रश्न विचारलेले आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत मग बघा इथे ग्रीन रंगाचा जो शर्ट घातलेला आहे तो कोण आहे सांगा बरं कोण सांगतं की हा ग्रीन रंगाचा जो शर्ट घातलेला आहे तो कोण आहे बरोबर जावेद आहे बरं की नाही आणि दुसरा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे पीटर जावेद पीटर आणि मुलगी जी आहे तिचं नाव आहे रुपाली हे तीन जण स्वतःविषयी माहिती सांगतात आपल्याला आपला परिचय आपली माहिती सांगता आली पाहिजे मग आपलं नाव सांगता आलं पाहिजे आपण कुठे राहतो ते सांगता आलं पाहिजे आपण कोणत्या शाळेत शिकतो ते सांगता आलं पाहिजे आपले आईबाबा काय करतात ते सांगता आलं पाहिजे आपल्याला कोणती छंद आहे कोणती आवड आहे कोणता खेळ आवडतो ते सांगितलं पाहिजे आपली भाषा कोणती आहे आपलं वय ही आपली जी प्राथमिक माहिती आहे ही सर्व आपल्याला सांगता आली पाहिजे ज्याप्रमाणे जा जावेद पीटर आणि रुपालींनी सांगितले आहे मग बघा जावेद नावाचा मुलगा आहे तो गावात राहतो जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो बाबा त्याचे शेतकरी आहे त्याला पोहायला आवडतं आणि त्याची भाषा उर्दू आहे मग जावेद खेडे गावात राहतो छोट्याशा गावात राहतो बरोबर आणि -बर। गावामध्ये जिल्हा परिषदेत शाळा असते म्हणून जावेत जिल्हा शाळेत जातो गावात राहत असल्यामुळे आई बाबा काय करताय शेती करताय आणि शेजारीत नदी वगैरे असेल त्या ते नदीत त्याला पोहायला आवडतं पण त्याची भाषा काय आहे उर्दू आहे मग आपल्याकडे प्रत्येक प्रांतवाईज जिल्ह्यावाईज भाषा बदलत असते मराठी कोकणी खानदेशी अशा बऱ्याचशा भाषा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे ऐराणी तर या वेगवेगळ्या भाषा आहेत थोडा थोडा फरक पडत चालतो पण भाषा आहेत मग याची जी भाषा आहे ज्यावेळेची ती आहे उर्दू त्यानंतर पुढचा जो मुलगा आहे तो आहे पीटर पीटर मात्र गावात नाही राहतो कुठे राहतो शहरात राहतो शहर म्हणजे गावापेक्षा मोठे जिथे जास्त लोक वस्ती करून राहतात सर्व सोयीसुविधा असतात त्याला शहर मानतात शहर होण्यासाठी लोकसंख्येची आठ असते लोकसंख्या जास्त असली की तो शहर होतं मग या शहरामध्ये शहराचा कारभार हे नगरपालिका पाहते मग तुम्ही म्हणाल गावाचा कारभार कोण पाहतं गावाचा कारभार पाहते ग्रामपंचायत मग आपलं बघा मनेगाव आहे मग मनेगावचा कारभार कोण पाहतं ग्रामपंचायत पाहते तुम्ही नाव ऐकलं असेल आपल्या गावात ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतीचं ऑफिससुद्धा बघितलं असेल तसं छोट्या शहरामध्ये असते नगरपालिका मग आपल्या शेजारचं छोटं शहर कोणतं सांगा बरं बरोबर सिन्नर मग तुम्ही सिन्नरमध्ये जर आलात तर तुम्हाला सिन्नरची नगरपालिका आणि सिन्नरचा जो कारभार आहे तो नगरपालिका पाहते मग खेडेगावामध्ये जिल्हा परिषद शाळा असते तसं नगरपालिकेच्या क्षेत्रात काही ठिकाणी नगरपालिकेच्या शाळा असतात सिन्नरला मात्र नगरपालिकेची शाळा सध्या नाही पण दुसऱ्या एखाद्या शहरात आपण गेलो तर तिथे नगरपालिकेच्या शाळा आहेत त्यानंतर बघा पीटरचे वडील बाबा बँकेत नोकरी करतात आणि आई शिक्षिका आहे शाळेमध्ये पीटरला चित्रकला हा विषय आवडतो त्याला चित्र रंगवायला आवडतं आणि त्याची जी भाषा आहे ती कोणती आहे कोकणी आहे मग रुपाली पण रुपालीचा परिचय सांगते रुपाली काय सांगते बघा मी रुपाली मी महानगरात राहते बघा आता मी काय सांगितलं खेडे किंवा गाव गावाचा कारभार ग्रामपंचायत पाहते छोटं शहर छोट्या शहराचा कारभार नगरपालिका पाहते आणि मोठं शहर या मोठं शहराचा कारभार महानगरपालिका पाहते मग आपल्या शेजारी मोठं शहर कोणतं आहे नाशिक मग नाशिकमध्ये नगरपालिका नाही नाशिकमध्ये महानगरपालिका आहे काय आहे महानगरपालिका मग छोटं गाव असेल तर ग्रामपंचायत त्याच्यापेक्षा थोडं मोठं गाव असेल तर ग्रामपालिका छोटं शहर असेल तर नगरपालिका त्याच्यापेक्षा मोठं शहर असेल तर नगरपरिषद आणि सर्वात मोठं असेल तर महानगरपालिका हे मुद्दे लक्षात घ्या की गाव ग्रामपंचायत मोठं गाव ग्राम, ग्राम परिषद त्यानंतर शहर असेल तर नगरपालिका आणि मोठं शहर असेल तर महानगरपालिका मग रुपालीची आई शिलाई काम करते बाबा वाहन चालक आहे म्हणजे ड्रायवर आहे रुपालीला क्रिकेट आवडते आणि रुपालीची भाषा आहे मराठी आपल्याला आता तीन नवीन मित्र भेटले कोणकोणते जावेद पीटर आणि रुपाली त्यांची आपल्याला माहिती पण झाली ज्यावेळेस समोरच्या माणसाची आपली ओळख होती त्याची आवड छंद त्याचे आई बाबा काय करतात तो कुठे राहतो अशी जेव्हा ओळख होते तेव्हा तो आपला काय बनतो मित्र बनतो मग ही सर्व माहिती आपल्याला त्यांनी विचारलेल्या तक्त्यात भरायची आहे मग काय आहे हा तक्ता मग बघूया बघा तक्ता असा आहे पहिला जो रकाना आहे ज्याला इंग्लिशमध्ये कॉलम म्हणतात पहिल्या रकानात आहे नाव दुसऱ्या रकानामध्ये आहे राहण्याचे ठिकाण तु तिसऱ्या रकाणामध्ये आहे भाषा चौथ्या रकाण्यामध्ये आहे आवड आणि शेवटच्या रकानामध्ये आहे रकाना व्यवसाय त्याच्यामध्ये दोन रकाने आहेत आई आणि बाबा काय कोणता व्यवसाय करतात मग पहिलं नाव आहे जावेद मग आता जावेद कुठे राहतो कोण सांगतं मोठ्याने सांगा जावेद कुठे राहतो बरोबर जावेद कुठे राहतो गावात राहतो जावेदची भाषा कोणती कोणाला सांगता येईल छान जावेदची भाषा आहे उर्दू जावेदला काय करायला आवडतं सांगा बरं जावेदला काय करायला आवडतं बरोबर जावेदला पोहायला आवडतं जावेदची आई काय करते बरोबर जावेदची आई आणि बाबा शेतकरी आहेत पुढचा आपला मित्र कोण आहे छान पीटर मग पीटर कुठे राहतो नगरपालिकेत म्हणजे शहरामध्ये पीटर छोट्या शहरात राहतो पीटरची भाषा कोणती आहे आठवा बरं बरोबर कोकणी पीटरला काय आवडतं कोण सांगतं बरोबर चित्र रंगवायला आवडतं चित्रकलाविषयी आवडतं पीटरची आई काय करते बरोबर आठवली की लगेच आठवतं पीटरची आई शिक्षिका आहे आणि पीटरचे बाबा काय करतात पीटरचे बाबा बँकेत काम करतात रुपाली आता रुपाली कुठे राहते महानगरपालिकेत राहते रुपालीची भाषा कोणती आहे मराठी रुपालीला काय करायला आवडतं क्रिकेट खेळायला आवडतं रुपालीची आई काय करते सांगा बरं रुपालीची आई काय करते रुपालीचे बाबा काय करतात रुपालीची आई शिलाई काम करते आणि रुपालीचे बाबा काय करतात ड्रायवर आहेत वाहन चालक आहेत आता ही झाली जावेदची माहिती पीटरची माहिती रुपालीची माहिती आता तुम्ही काय करायची तुमची माहिती टाकायची मग मा तुमचं नाव टाकायचं तुम्ही कुठे राहतात ते टाकायचं तुमची भाषा टाकायची तुमची आवड टाकायची तुमची आई काय करते बाबा काय करते आई बाबा म्हणजे मम्मी आणि पप्पा हा कॉलम पूर्ण करायचा हा तख्ता पूर्ण करायचा त्याचा फोटो काढायचा आपल्या ग्रुपला पाठवायचा नक्की जमेल होय की नाही मग अजून आपले काही मित्र असतील तर त्यांचासुद्धा अशा प्रकारे आपण परिचय करू शकतो मग तुमचं नाव आणि अजून तुमचे दोन मित्र भाऊ बहीण नाही शेजारचे मित्र मग ते कुठे राहतात त्यांची आवड काय त्यांची मम्मी काय करते पप्पा काय करते ते लिहायचं पुढचा आपला विषय आहे मॅथमॅटिक्स काउंटिंग इन ग्रुप मोजा गट करून काउंटिंग म्हणजे मोजा आणि ग्रुप म्हणजे गट मग बघा काउंट अँड राईट right. इथे काही काड्या दिलेल्या आहेत मॅच बॉक्समधल्या स्टिक्स आहेत बरोबर तुम्हीसुद्धा काढ्याच्या पेटीमधील काड्या घ्या प्रत्येकाच्या घरी काढ्याची पेटी असते ते काढाच्या पेटीमधील सगळ्या काड्या घ्यायच्या आणि सर्वच्या सर्व, सर्व काड्या मोजायच्या येईल मोजता ह्या काड्या मोजत असतानाचा व्हिडिओ बनवून आपल्या ग्रुपवर टाकायचा मग कोणाच्या काड्याची मग पेटीमध्ये ट्वेंटी फाय काड्या असतील कोणाच्या काड्याच्या पेटीमध्ये थर्टी फाय असतील कोणाच्या काड्याच्या पेटीमध्ये फोर्टी असतील किती आहेत त्या काउंट करायच्या जमेल ना मग त्या काउंट करता असतानाचा व्हिडिओ बनवून पाठवायचा मग ह्या ज्या काड्या आहेत या काड्या आहे? किती आहेत आता हे मी तुम्हाला सांगणार नाही तुम्ही काय करायचं बुकमध्ये प्रत्येक स्टिकला वर बोट ठेवायचं आणि ह्या काड्या जेवढ्या असतील तेवढ्या ते त्या रकण्यात लिहायच्या येईल ना मोजता आपल्याला वन टू हंड्रेडपर्यंत पर्यंत मोजता येतं सांगता येतं लिहिता येतं आपल्याला अंकसुद्धा समजतात बरोबर की नाही मग बघा पुढे काय म्हटलं यश यश आणि रमा यश अँड रमा काउंट दिस स्टिक्स बाय टू डिफरंट मेथड यश अँड रमा काउंटेड डिफरंट मेथड यश मुलाचं नाव आहे अँड म्हणजे आणि रमा हे मुलीचं नाव आहे काउंटेट म्हणजे मोजल्या यश आणि रमाने मोजल्या धीस काय मोजल्या स्टिक्स काड्याच्या पेटीमधील काड्या मोजल्या बाय द्वारा टू डिफरंट मेथड वेगवेगळ्या पद्धतीने मोजल्या यश आणि रमाने काडेपेटीमधील काड्या मोजल्या पण वेगवेगळ्या पद्धतीने मोजल्या मग कशा मोजल्या बघा सुरुवातीला यशने कशा मोजल्या बघा यशने दोन गट केले वरच्या रांगेमध्ये काही काड्या मोज ठेवल्या आणि खालच्या रांगेमध्ये काही काड्या ठेवल्या वरच्या रांगेमधील काड्या मोजायच्या का मोजा बरं मग सर्वांनी बोट ठेवा आणि किती काड्या भरतात बघा बर? मोजा बरं वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन बरोबर माझ्या तर एटीन भरल्या तुमच्या भरल्या का एटीन बरोबर मग त्या काड्यांच्या पुढे एटीन लिहा लिहिलं आता खाली ज्या काड्या आहेत त्या मोजा बरं वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन बरोबर दोन गट केले त्याने पहिल्या ज्या काड्या होत्या त्या एटीन आणि नंतरच्या काड्या सेवन्टीन आणि अशा प्रकारे त्याने जेव्हा काड्या मोजल्या वन टू थ्री प्रमाणे तर त्या भरल्या थर्टी फाईव्ह ही पहिली पद्धत काय एक एक काडी मोजायची बरोबर आता मी तुम्हाला सांगितलं एक एक काडी मोजायचं मॅच बॉक्स आहे तुमच्याकडे मॅचबॉक्समधल्या एक एक काडी मोजा आणि किती काड्या आहेत बघा मोजण्याचा सराव झाला पाहिजे पुन्हा थोड्याशा काड्या अंदाजाने काढा पुन्हा काड्या मोजा किती भरता पुन्हा सर्व काड्या एकत्र करा पुन्हा अंदाजाने काड्या बाजूला काढा पुन्हा मोजा याच्यामुळे आपली काउंटिंगची सवय होईल मग यशने अशा प्रकारे मोजलं पण रमाने मात्र आयडिया केली काय आयडिया केली रमाने बघा बरं रमाने काय केलं सर्व काड्या एकत्र गे घेतल्या सुरुवातीला काही काड्या मोजल्या किती मोजल्या वन टू माझ्या मागे म्हणा वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन टेन काढ्या मोजल्या तिच्याकडे रबर होते लगेच टेन काढायचा एक गठ्ठा केला बरोबर एक गठ्ठा केला पुन्हा काय केलं पुन्हा टेन काढ्या मोजल्या वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन पुन्हा टेन काड्या घेतल्या पुन्हा त्याला रबर लावलं किती गठ्ठे झाले टू पुन्हा तिने काय केलं पुन्हा काड्या मोजल्या वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन पुन्हा त्या टेन काड्या घेतल्या त्याला रबर लावलं आता गठ्ठे किती झाले थ्री एका गठ्ठ्यामध्ये किती काड्या आहेत सांगा बरं बरोबर टेन मग एका गठ्ठ्यामध्ये टेन काड्या असतील तर आपण त्याला काय म्हणतो बरोबर वन टेन बरोबर मग आता रामाकडे किती टेन झाले मोजा बरं बरोबर थ्री टेन झाले बरोबर थ्री टेन्स मीन्स थर्टी युनिट्स थ्री टेन्स मीन्स थर्टी युनिट्स म्हणजे टेनचे जे थ्री गट्टे आहेत म्हणजे त्या काड्या झाल्या थर्टी आता पुढच्या काड्या मोजल्या वन टू थ्री फोर फाईव्ह आता या टेन झाल्यात का नाही म्हणून याचा गठ्ठा वाहता येणार नाही मग आता रमाकडे किती काड्या झाल्या बरोबर थ्री टेन आणि फाय युनिट्स मग बघा रमाने जी आयडिया वापरली ती सोपी आहे जर आपल्याकडे खूप वस्तू असतील तर आपण काय केलं पाहिजे टेन टेनचे गठ्ठे केली पाहिजे आणि सुरुव शेवटी ज्या काड्या उरतील ते सुटे एकक असतील युनिट असतील यामुळे काय होतं की काड्या मोजणे सोपं जातं आणि अचूक मोजता हो येतं मग तुम्हीसुद्धा काड्याच्या पेटेमधील काड्या मोजणार आहात पहिल्यांदा काड्या कशा मोजायच्या आहेत युनिट किती काड्या आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन बरोबर मोजल्या त्या काड्या सांगायच्या या युनिटप्रमाणे मोजताना काड्या मोजतानाचा व्हिडिओ काढायचा सर्व काड्या मोजल्यानंतर पुन्हा काय करायचे रमाने जी युक्ती वापरली रमाने जी आयडिया वापरली ती वापरायची आणि टेन टेनचे गठ्ठे करायचे टेनचे गठ्ठे करत असतानासुद्धा व्हिडिओ चालू ठेवायचा आपल्या घरात रबर असतात रबर नसेल तर दोरा असेल दोरा नसेल तर सुतळे असेल जे काही असेल ते साधन वापरा टेन टेनची गठ्ठे करा आणि ज्या सुट्ट्या काळ्या आहेत त्या बाजूला ठेवा आणि किती काड्या भरल्या किती टेन्स किती युनिट्स हे मला व्हिडिओद्वारे समजून सांगा मग जमेल ना नक्की जमेल त्यानंतर बघा पुढचाच घटक आहे त्यामधलाच आपला तो काय आहे बघा इट इज इझर टू काउंट इफ मेक ग्रुप ऑफ टेन काय करा सोपं करा गोष्ट सोपी करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल टेन टेनचे गठ्ठे करावे ते। लागतील टेन टेनचे जेव्हा तुम्ही गठ्ठे कराल तेव्हा तुम्हाला ते सोपं जाईल इट इज इझेर टू काउंट इफ वी मेक ग्रुप ऑफ टेन इट ते इज आहे इझेर म्हणजे सोपे काउंट म्हणजे मोजा जर इफ म्हणजे जर ऊ म्हणजे आम्ही किंवा तू आम्ही मे बनवणे ग्रुप संच गठ्ठा टेन मग बघा टेनचे गठ्ठे करायचे आहेत तर लक्षात येतं आहे ते, ते, ते आहे इझायर इझायर उच्चार लक्षात घ्या इझायर इझायर म्हणजे सोपे बरोबर इट ते इज आहे इजायर सोपे काउंट मोजणे इफ जर वी आम्ही मेक बनवणे ग्रुप संच टेन दहा म्हणजे जर आम्ही जेव्हा तेन टेन टेनचे ग्रुप केले संच केले तेव्हा मोजण्याची क्रिया सोपी झाली मग बघा अहमद अहमद फ्रेंड्स हॅव टिक्स दे हॅव बीन काउंटेड बाय मेकिंग ग्रुप ऑफ टेन अहमद फ्रेंड्स हॅव सम स्टिक्स दे हॅव बीन काउंटेड बाय मेकिंग ग्रुप ऑफ टेन अहमदचा जो मित्र आहे त्याच्याजवळ काही काड्या होत्या मॅचबॉक्समधल्या स्टिक्स होत्या आणि त्या त्यांनी मोजायच्या ठरवल्या आणि ते मोजताना त्यांनी रमाने आयडिया वापरली होती ती आयड्या वापरली मग त्यांनी काय केलं ज्या काड्या होत्या त्याचे टेनचे कठ्ठे बनवले मग बघा सलमा हॅड एका म तिच्या अहमदच्या मैत्रिणीचं नाव आहे सलमा सलमा हॅड ट्वेंटी फोर स्टिक्स सलमाजवळ ट्वेंटी फोर स्टिक्स हॅड होत्या सलमाजवळ ट्वेंटी फोर स्टिक्स होत्या मग तिने काय केलं बघा ट्वेंटी फोर स्टिक्स घेतल्या आणि सुरुवातीला गठ्ठे बनवले कितीचे गठ्ठे बनवले टेनचे बरोबर मग किती गठ्ठे झाले टेनचे बघा बरं टू टू टेन म्हणजे किती युनिट बरोबर टू टेन म्हणजे ट्वेंटी युनिट बरोबर आणि सुट्या गाड्या किती मोजा बरं वन टू थ्री फोर फोर युनिट मग ट्वेंटी युनिट प्लस फोर युनिट झाले ट्वेंटी फोर ट्वेंटी युनिट प्लस फोर युनिट झाले ट्वेंटी फोर असंही म्हणू शकतो आपण टू टेन प्लस फोर युनिट ट्वेंटी फोर कसं वाचायचं टू टेन प्लस फोर युनिट्स बरोबर ट्वेंटी फोर मग बघा श्रद्धा श्रद्धा नाव आहे का नाही शरद शरद हॅड फोर्टी फाय स्टिक्स शरदजवळ फोर्टी फाय स्टिक्स होत्या हॅड है, म्हणजे होत्या मग त्यांनी सुद्धा काय केलं बघा गठ्ठे केले टेनचे किती गठ्ठे झाले माझा बर वन टू थ्री फोर फोर किती टेन झाले फोर टेन फोर टेन म्हणजे फोर्टी युनिट्स बरोबर सुट्ट्या काढ्या किती मोजा बरं वन टू थ्री फोर फायू फाय युनिट्स मग उत्तर काय आलं फोर टेन प्लस फायू युनिट्स बरोबर फोर्टी फायू युनिट्स पुढे बघा लेट्स अस असल्सो काउंट द थिंग्स शो बिलो इन द सम वे काय करा तुम्ही लेट्स चला काय करा मोजा काय मोजायचं आहे बघा बरं खालील वस्तू बिलो म्हणजे खाली खाली दाखवलेल्या ज्या वस्तू आहेत त्या मोजायच्या आहेत मग इन द सम वे चला बरं ज्याप्रमाणे त्यांनी दाखवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला मोजायच्या आहेत आता आपल्याला मोजता येतं आहे की नाही तर मग चला आपण मोजूया मग बघा काही काड्या आहेत त्याचे टेनचे गठ्ठे मारले आहेत सुट्ट्या काड्या आहेत त्यानंतर माळा आहेत सुट्टे मणी आहेत ब्लॉक्स आहेत सुट्टे ब्लॉक्स आहेत बरोबर की नाही मग टेनच्या काड्यांचे गठ्ठे किती आहेत सुट्ट्या स्टिक किती आहेत मणींची जी माळ आहे टेनच्या माळा किती आहेत सुट्ट्या माळा किती आहेत ब्रिक्स विटांसारखे जे आकार आहेत ते टेन्सचे गठ्ठे किती आहेत आणि सुट्टी किती आहेत ते मोजायचे टेन्समध्ये जे गवडे गठ्ठे असतील ते टेन्समध्ये लिहायचे सुट्ट्या काळ्या युनिट्समध्ये लिहायचं याचा फोटो काढायचा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवायचा पुढे आहे भाषा विषयाचा पूरक भाषा विषयाचा पूरक उपक्रम तो आहे माझा सराव माझा अभ्यास काल आपण ई कार म्हणजे दीर्घ ई कार बघितला म्हणजे दुसरी व्हॅलांटी बघितली त्याचे काही शब्द आपण वाचणार आहोत तुम्ही माझ्यामागे ते शब्द वाचायचे शब्द आपण आडवे वाचणार आहोत आहे लक्ष माझ्यामागे वाचा चाचणी नवनीत शिलवान मधमाशी सर्वांनी वाचायचे लापशी कनिदार शब्बासकी क्षमाशी शहीद तजवीज ज्ञानदीप कधीकधी शहानी नक्षीकाम राजकीय समीक्षक सुशीला दीपावली परकीय जवळीक कनिस, साक्षीदा भारतीय शारीरिक सर्व छान सर्वांनी म्हणायचं आहे त्यानंतर कठीण तहसील शाकाहारी उजळणी आमची ज्ञानपीठ राजीनामा बारामाही रमणीय निरीक्षण पदवीधर तबकडी अनिदा गीतकार समीकरण भयभीत शासकीय गतिशील आवडीचा काळवीट अशा प्रकारे दीर्घ वेलांटीचे जे शब्द आहेत त्याचा वाचन सराव करायचा आहे हे शब्द वहीत लिहायचे त्याचा वाचन सराव करायचा किंवा तुमच्याकडे असेल असे विषयाचं पुस्तक आहेच त्यामध्ये दीर्घ वेलांटीचे दुसऱ्या वेलांटीचे शब्द शोधायचे वहीत लिहायचे हे शब्द लिहिले पाहिजे असं नाही फक्त शब्द लिहिताना त्याच्यामध्ये दीर्घ वेलांटी दुसरी वेलांटीचे शब्द पाहिजे पुढे अजून काही शब्द आहेत त्याचं पण आपण वाचन करूया आपण आडव्या ओळीत वाचणार आहोत माझ्यामागे सगळ्यांनी वाचायचे अजिबात कंटाळा करायचा नाही बातचीत राहणीमान पाणी पातळी भाऊबीज बीजगणित रीतिरिवाज खरीपाची नीतिनियम गिळगळीत कालावधी जबाबदारी परीक्षा नळी सगळे वाचताय छान ठराविक इसवी सन तिखटमीट सरासरी तरतरीत कवियत्री, कवयत्री सनतशीर तपासणीस पाचवी खडीसाकर ढळढळीत अडचणी जमीनदार नशीबवा पुढे अजून शब्द आहे बघा विजातीय जाहीरनामा कीटकनाशक रहिवासी चित्रीकरण ढकली अशा प्रकारचे शब्द आपण वाचलेले आहे हे शब्द ऐका त्याचा सराव करा आणि वही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे शब्द लिहा किंवा अंकल्पीमधले शब्द लिहा किंवा पुस्तकातले मग शब्द लिहा किंवा ती शब्द तरी तुम्ही लिहिले पाहिजे त्यानंतर दीर्घ वेलंटीचा वापर असलेले वाक्यसुद्धा आपण वाचणार आहोत तुम्ही माझ्या मागे वाचायचे पक्षी आकाशात उडतात सर्वांनी वाचायचे लक्ष द्यायचे पक्षी आकाशात उडतात दाम करी काम पाणी आडवा पाणी जिरवा गरजा कमी करा आईला कामात मदत करावी श्रावणीला पालकाची भाजी आवडली ती चालताना चिखलात घसरली दीपक आणि विजय मराठी छान वाचता सायली सायकल चालवायला शिकली सर्व म्हणताय ना काल निशाला मधमाशी चावली वाचन करा माहिती मिळवा माझी गाडीची चावी सापडली दादाची हातची बाजरीची भाकरी बाबाला आवडली वाघाची डरकळी का आली सारा गाव घाबरला आमची ताई कार चालवायला शिकली आई आणि बाबा सकाळी फिरायला जातात भाजीपाला खा बलवान बना अशा प्रकारे आपण या दीर्घ दीर्घव्याटीचा उपयोग झालेले वाक्य वाचन केले ही वाक्य वहितल्या वाचनाचा सराव करा अभ्यासपूर्वक उपक्रम हा आपल्याला वाचन चांगलं व्हावं समजपूर्वक वाचता यावं वा यासाठी आहे दुसरीमध्ये आपलं वाचन लेखन ही प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे आपल्याला समजपूर्वक वाचता आलं पाहिजे आणि समजपूर्वक लिहिता आलं पाहिजे म्हणून हा आटास आहे भाषा विषयाचा भाषापूर्वक उपक्रम माझा सराव माझा अभ्यास मग मा आज आपण काय शिकलो चला तर बघूया आज आपण काय शिकलो आज आपण मी आहे असा हा पाठ शिकलो यामध्ये जावेद पीटर आणि रुपालीची ओळख झाली जावेदने मी कसा आहे म्हणजे जावेद कसा आहे ते सांगितलं पीटरने त्याची माहिती सांगितली रुपालीने तिची माहिती सांगितली याप्रमाणेच आपल्याला हा तक्ता पूर्ण करायला सांगितला होता तुम्हीसुद्धा तुमची स्वतःची माहिती स्वतःची ओळख सांगायची आहे मग तुम्ही आपल्या पालकांच्या मदतीने स्वतःविषयी काय काय माहिती सांगता येते ती सांगायची अजून याच्यामध्ये बरेचसे मुद्दे तुम्हाला वाढवता येतील तीसुद्धा तुम्ही वाढवू शकता त्यानंतर आपण काउंटिंग इन ग्रुप गट करून संख्या कशी मोजायची टेन टेनचे गट कसे करायचे हे बघितलं तुम्ही जो उपक्रम सांगितला आहे मॅचबॉक्समधल्या सर्व काड्या मोजायच्या सुरुवातीला एक एक काडी मोजायची किती काड्या आहेत ती लिहायचं त्याचा व्हिडिओ काढायचा नंतर त्याच काड्या टेनचा गठ्ठा बनून किती काड्या आहेत ते बघायचं दोरी किंवा रबर वापरायचं टेनचा गठ्ठा करायचा आणि कोणतं मोजणं सोपं जाते ते सांगायचं त्याचा व्हिडिओ बनवायचा त्यानंतर अहमदच्या मित्राने म्हणजे सलमा आणि शरदने कशा काड्या मोजल्या तेही तुम्हाला समजून सांगितलं काही अभ्यास दिलेला आहे मॅचस्टिक्स आहे महिन्यांचे हार आहेत आणि ब्रिक्स विटांचा थर टेन टेन विटांचे थर आहेत आणि छोट्या विटा आहेत त्या किती आहेत तेही मोजून त्याचा त्या फोटो काढून ग्रुपवर पाठवायचा त्यानंतर आपण दीर्घ वेलंटीचे दुसऱ्या वेलँटीचे शब्द वाचन केलं आणि दीर्घ वेलांटी आणि दुसरी वेलँटी असणाऱ्या काही वाक्यांचंही वाचन केलं मित्रांनो आपण पाच सप्टेंबर शिक्षक दिनापासून एक अजून नवीन उपक्रम सुरू केला आहे की आपला उपक्रमाचं नाव आहे अधिकारी वायचे मला यापूर्वी पाचवी ते आठवी दहावीपर्यंतच्या मुलांसाठी नाशिक जिल्हा परिषद आणि सकाळ यांनी एकत्र हा उपक्रम सुरू केला होता पण तो मोठ्या वर्गांसाठी होता उपक्रमाचं नाव होतं अधिकारी व्हायचे मला मग आपण हाच उपक्रम त्याच धर्तीवर इयत्ता दुसरी अच वर्गासाठी घेत आहोत की अधिकारी व्हायचे मला त्यासाठी ते आपण पाच सप्टेंबर शिक्षक दिन हा दिवस निवडला या दिवशी मी तुम्हाला शंभर प्रश्न देणार आहे या शंभर प्रश्न आणि त्यांची उत्तरं देणार आहे त्या प्रश्नांची छापील प्रिंट तुम्हाला तुमच्या पालकांमार्फत मिळेल पालकांच्या मदतीने आपण या शंभर प्रश्नांचा सराव करायचा समजपूर्वक शब्द प्रश्न वाचायचे आणि त्याची उत्तरं लक्षात ठेवायचे याचे आपण एक स्पर्धा घेणार आहोत त्या स्पर्धेमध्ये सर्व स्पर्धकांनी भाग घ्यायचा सर्वांनी उत्तम तयारी करायची तयारी करण्यासाठी तुमच्याकडे आहे तीस दिवस थर्टी डेज या थर्टी डेजमध्ये तुम्ही या शंभर प्रश्नांची उत्तम प्रकारे तयारी करायची प्रश्नाच्या संदर्भात काही व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत जाणार आहे मग व्हिडिओ कधी पाठवणार आहे संडे मीन्स फंडे हा जो आपला उपक्रम आहे त्या दिवशी मी या प्रश्नांवर आधारित काही तज्ज्ञ व्यक्तींनी जी व्हिडिओ बनवलेले आहेत ती तुम्हाला पाठवणार आहे जेणेकरून त्या व्हिडिओचा उपयोग या प्रश्न समजावण्यासाठी सोपा होईल मग ती व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहायचे आहे किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी तुम्हाला ते व्हिडिओ पाठवतच राहील पण रविवारी मात्र संडे मीन्स फंडे या दिवशी तुम्हाला तो तु व्हिडिओ बघायला मिळेल व्हिडिओ बघून तुम्ही ते प्रश्न समजून घेऊन त्याचा उत्तम सराव करू शकता होनर जी परीक्षा आहे ती गमतीशार सॉरी होणारी जी परीक्षा आहे ती गमतीशीर आणि मजेदार होणार आहे आणि जे स्पर्धक विजयी होणार आहेत त्यांना आपण छान छान बक्षीस देणार आहोत मग सर्वांना बक्षीस मिळायला पाहिजे सर्वांनी चांगली तयारी करायची आणि मला अधिकारी व्हायचे याची बीज तुमच्या मनात रुजावी तुम्हाला उत्तम वाचण्याची सवय लागावी सामान्य ज्ञान आसपास काय घडतं आहे आपल्या गावात काय घडतं आहे तालुक्यात काय घडतं आहे जिल्ह्यात काय घडतं आहे राज्यात काय घडतं आहे देशात काय घडतं आहे या सर्व बारीक घडामोडीची आपल्याला वाचनाची ऐकण्याची सवय लागावी आपल्याला बातम्या बघण्याची सवय लागावी आपल्याला पेपर वाचण्याची सवय लागावी जेणेकरून सामान्य ज्ञान मिळून तुम्हाला भविष्यात मोठा अधिकारी व्हायचा असेल तर तुम्हाला सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न असतो एक प्रश्नपत्रिका असते जो विषय आपल्याला सहज सोपा जावा म्हणून आपण दुसरीपासूनच त्याची पायाभरणी करणार आहोत जर तुम्ही दुसरीपासून या उपक्रमाला साथ दिला आणि हा उपक्रम पुढे भविष्यात कंटिन्यू ठेवला त्याच्या सातत्य ठेवलं नियमित अभ्यास केला तर नक्कीच आपल्या गावात यापूर्वी ज्याप्रमाणे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होऊन गेलेले आहेत आदरणीय एन जे सोनवणे साहेब त्याप्रमाणे तुम्हालाही एका उच्च पदावर विराजमान होण्याची संधी या उपक्रमामुळे नक्कीच मिळेल त्यासाठी आवा आहे नियमित अभ्यास नियमित सराव आणि तुमच्या मनात ती आवड निर्माण झाली पाहिजे जसं पीटरला काय करायला आवडतं सांगा बरं पीटरला पीटरला चित्रकला आवडते जावेदला पोहायला आवडतं आणि रुपालीला क्रिकेट खेळायला आवडतं तसं सु तुम्हालासुद्धा तुमचा जर छंद कोणी विचारला तर तुम्ही सांगता आलं पाहिजे की मला वाचनाचा छंद आहे मी सामान्यज्ञांचे प्रश्न वाचतो मला बातम्या ऐकण्याचा छंद आहे मला पेपर वाचण्याचा छंद आहे असे चांगले छंद आपण लहानपणापासून बाळगले पाहिजे ज्याचा उपयोग आपल्याला भविष्यात नक्की होईल तर मित्रांनो आजचा घटक इथे संपला उद्या पुन्हा भेटू नवीन घटकासं तो तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या सुरक्षित रहा तिसऱ्या लाटेची चाहूल आलेली आहे मास्क वापरा घराबाहेर जाताना सॅनिटायझर बरोबर राहू द्या शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा जर गर्दीच्या ठिकाणी जायची वेळ आली तर मास्क मात्र अजिबात खाली घेऊ नका घरी गर आल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करा किंवा हातपाय स्वच्छ धुवा हा। किमान वीस मिनटं तर वी सॉरी किमान वीस सेकंद तरी आपण साबणाने किंवा सॅनिटायझरने हात व्यवस्थित स्वच्छ धुवायचे आहे हात कसे धुतले पाहिजे याचा व्हिडिओ यापूर्वीच आपण बघितलेला आहे तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित रहा धन्यवाद